आम्हाला कळलं की एक स्ट्रिक्ट प्रोफेसर आहात, तर काय सांगाल ते 8 दिवस काय आहे आणि तुमचा रोल काय? ते 8 दिवस एका एकत्र कुटुंबाची गोष्ट आहे. देवधर कुटुंब आहे आमचं. आम्ही सगळे एकत्र राहतो आहे, खूप मजेत राहतो आहे. चित्रपट जेव्हा सुरू होतो तेव्हा माझ्या मुलीचं आता लग्न होणार आहे. आणि एकच जी गोष्ट आहे, खरं तुम्ही म्हणालात तसं, की खरं तर माझं जे कॅरेक्टर आहे ते मुळात अगदी स्ट्रिक्ट आहे किंवा खूप चिडखोर आहे वगैरे असं अजिबात नाही आहे. पण त्याच्या आयुष्यात एक घटना घडलेली आहे, त्यामुळे जो माणूस अत्यंत सेन्सिटिव्ह आहे, अत्यंत संवेदनशील आहे, तो खरं बदलून गेला आहे. कारण माझी आणि माझ्या बायकोची ताटातूट झालेली आहे. एक 18-20 वर्षांपूर्वी ती तिच्या करिअर करता मला सोडून गेलेली आहे. त्यामुळं नॅचरली एक त्या दोघांचं रिलेशनशिप एक स्ट्रेन झाल्यामुळे की एक कडवटपणा आलेला आहे, एक दुःख खूप झालेलं आहे, राग आलेला आहे, अशा अनेक भावना आहेत. आणि त्यामुळं माझं जे कॅरेक्टर आहे त्या सगळ्या भावना आतमध्ये दाबून ठेवणारं असं कॅरेक्टर आहे. म्हणजे मला असं वाटतं की अशी समजा कोणाबरोबर गोष्ट घडली, असं होऊ नये, पण समजा अशा प्रकारचं काही घडलं तर मे बी एखादा माणूस खूप चिडून किंवा खूप रडून किंवा खूप वाईट वाटून असं रिॲक्ट करेल. या सगळ्या भावना मला वाटतात, पण त्या बाहेर दाखवत मात्र मी नाही. त्यामुळं तो थोडासा एक अबोल, थोडासा एकलकोंडा आपण ज्याला म्हणतो, थोडासा लोनली असा झालेला आहे. आणि मी म्हटलं तसं, जेव्हा चित्रपट सुरू होताना माझ्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे, लग्नाचं नॅचरली गोंधळ आहे, सगळी गडबड आहे, त्यामुळे नॅचरली मी म्हटलं तसं, ज्या सगळ्या भावना इतके वर्ष दबून त्याच्या आतमध्ये आहेत त्या कुठंतरी बाहेर तर यायचं, त्यांना एक मार्ग कुठेतरी बाहेर यायला पाहिजे असतो. पण नॅचरली मी म्हटलं तसं, इतक्या वर्षात सगळ्या भावना एक दाबून ठेवायची सवय झाल्यामुळे तरीही त्याचा भावनांचा उद्रेक होत नाही. पण जेव्हा मी आणि माझी बायको एकत्र असतो तेव्हा नक्कीच तो मनातल्या भावना बोलतो. आणि त्या सगळ्या प्रवासात जेव्हा मुलीच्या लग्नाचा प्रवास चालू आहे तेव्हा अनेक घटना घडतात. कथा जी आहे त्यात खूप ड्रॅमॅटिक पॉईंट्स येतात. आणि त्या सगळ्या प्रवासाबरोबर माझ्या आणि माझ्या बायकोचाही प्रवास कुठंतरी एक सायमल्टेनियसली चालू असतो, बरोबर चालू असतो. आणि 18 वर्षात दोघांनाही कळतं की दोघं एकमेकांपासून लांब राहिल्यामुळे मुळातलं एक तर प्रेम आहे, पण ते आता इतक्या वर्षात लांब राहिल्यामुळे एकमेकांच्या चुका कळलेल्या आहेत, एकमेकांना मिस करतायत, एकमेकांशिवाय काहीतरी आयुष्यात थोडंसं लॅकिंग आहे हे आता कुठेतरी पटलेलं आहे. आणि पण कोणी सांगत नाही आहे, कारण शेवटी दोघांचे इगो आहे, दोघांचे आहेत भावना, पण कोणी सांगत नाही आहे. आणि जसं जेव्हा मुलीचं लग्न, त्याची गडबड एका बाजूला चालू आहे, एका बाजूला आमच्या दोघांमधलं टेन्शन चालू आहे. आणि त्या 8 दिवसात जेव्हा ती अमेरिकेहून माझी बायको आलेली आहे 8 दिवसाकरता मुलीच्या लग्नाकरता, त्या 8 दिवसात कशी आयुष्य बदलून जातात मुलीचं, आमचं आणि पर्यायाने आमच्या सगळ्या कुटुंबाचं, अशा ही एक खूप एंटरटेनिंग वेमध्ये सांगणारी आणि मला असं वाटतं की कुटुंबाच्या सगळ्या वयोगटांचं मनोरंजन करणारी अशी ही आमची गोष्ट आहे. ते 8 दिवस ती मला खात्री आहे की संपूर्ण कुटुंबाचं एक हेल्दी मनोरंजन करेल.